नमस्कार मित्रांनो, अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेस मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण जाणार आहोत जेजुरी गडावर। जेजुरी ही पुण्यापासून साधारणपणे 55 किलोमीटर अंतरावर आहे। पुणे बारामती रोडवर हे गाव वसलेलं आहे। इथे येण्यासाठी विमान, रेल्वे अथवा रस्ते मार्गाने यायचे झाल्यास पुणे हेच सर्वात जवळचं ठिकाण आहे। जेजुरी हा खंडेराय या देवतासाठी प्रसिद्ध आहे। खंडेराय म्हणजेच मल्हारी मार्तंड, ज्याला शंकराचा अवतार मानला गेलेला आहे। हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक समाज याला आपलं दैवत मानतो। चला तर मग आपण जेव्हा जेजुरी गडावर येतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला लागतो तो नंदी महादेव। इथंच शेजारी पाजारी अनेक दुकानं आहेत जिथं आपल्याला प्रसाद आणि पूजेचं साहित्य मिळतं। आणि हे आहे गडाचं प्रमुख प्रवेशद्वार। इथंच एक मोठी घंटा टांगलेली आहे। इथून वर जायचं झाल्यास आपल्याला साधारणपणे 200 पायऱ्या चढाव्या लागतात। खंडोबाचा प्रमुख डोंगर कडे पठारावर आहे। त्यानंतर जेजुरी गावात हे देऊळ बांधण्यात आलं। मूळ कडे पठारावर जायचं असेल तर आपल्याला डोलीची सोय आहे आणि प्रत्येकी 1000 रुपये असा या डोलीचा दर आहे। कडे पठारावरील गड खूपच उंच आहे आणि हे मंदिर नंतर बांधण्यात आलेलं आहे। गड अत्यंत सुस्थितीत आहे। गडाचं बांधकाम हे 2 पद्धतीत आढळून येतं। एक दगडी बांधकाम आणि एक कर्नाटकी शैलीचं बांधकाम। थोडं पुढे आलं की वीरभद्र देवाचे हे मंदिर आहे। वीरभद्र हा खंडोबाचा एक शूर असा अवतार मानला जातो, जो दुष्टांचं निर्दालन करतो। थोडं पुढे आल्यावर आपल्याला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा भव्य पुतळा दिसतो। त्याच्या शेजारी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचाही तितकाच भव्य पुतळा आहे। ही दोन्ही स्मारक अत्यंत भव्य आहेत। याच्या शेजारीच हेगडी प्रधान यांचं देऊळ आहे आणि डाव्या बाजूला बानुबाई यांचं मंदिर आहे। हेच ते बानुबाईंचं मंदिर। इथं छोट्या दगडात अनेक मूर्ती घडवलेल्या आहेत। या अशाच मूर्ती आपल्याला आत देवळामध्येही पाहायला मिळतात। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मोबाईल किंवा कॅमेरा नेण्यास सक्त मनाई आहे। पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या पुतळ्या शेजारीच उजव्या बाजूला हेगडी प्रधान यांचंही मंदिर आहे। हेगडी प्रधान हे खंडोबाचे प्रमुख प्रधान होते असं मानलं जात। त्यांचं दर्शन सर्वप्रथम घ्यावं असा इथला प्रघात आहे। आतमध्ये 2 सुंदर दगडी कोरीव मूर्ती आहेत। मंदिर पूर्णतः दगडी आहे।
त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यावर आपल्याला हे मुख्य प्रवेशद्वार लागतं. याच्या शेजारीच नागदेवता आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा. इथेच डाव्या बाजूला नागदेवतेचे मंदिर आहे आणि तिथेच वर जय मल्हार ही अक्षर कोरलेली आहेत. गडावर आल्यावर आपल्याला खंडा घेऊन उभा असलेला मनुष्य दिसतो. या अशा पद्धतीचा खेळ इथे दरवर्षी केला जातो. हे आहे जेजुरीच्या खंडेरायाचं मुख्य मंदिर. मुख्य मंदिर दगडी आहे आणि त्याच्यानंतर कर्नाटकी पद्धतीचं हे आधुनिक बांधकाम केलेलं दिसतं. असं मानलं जातं की राघव मंबाजी यांनी मुख्य सभा मंडप बांधला आणि इतर बांधकाम हे होळकरांनी केलेलं आहे. मंदिर परिसरात अनेक दीपमाळा आहेत. इथं खंडोबाच्या उत्सवामध्ये भंडारा उधळण्याची पद्धत आहे. भंडारा हा पिवळ्या रंगाचा असल्यामुळं संपूर्ण परिसर हा भंडाऱ्यानं नाहून निघतो आणि म्हणूनच याला सोन्याची जेजुरी असं मानलं जातं. इथं भंडारा आणि खोबरं उधळण्याची पद्धत आहे. या दीपमाला अत्यंत जुन्या आहेत आणि मंदिर परिसरात त्यांचं अस्तित्व हे अतिशय विलोभनीय दिसत. मंदिराच्या दर्शन रांगेला सुरुवात करताना इथं दिव्यामध्ये तेल वाहण्याची पद्धत आहे. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला दर्शन रांग लागते. दर्शन रांगेची व्यवस्था अत्यंत सुनियोजित अशी आहे. इथंच दगडावर काही कोरीव काम केलेलं आढळलं. हे कदाचित देवाच्या युद्धाचे प्रसंग असावेत. याच्याविषयी अधिक संशोधन होणं गरजेचं आहे कारण त्या काळची आयुध रथ युद्ध पद्धती यांची माहिती या कोरीव कामातून नक्की मिळेल. दर्शन रांग पुढे जात असताना आपल्या डाव्या हाताला जे लागतंय ते आहे प्रमुख मंदिर. ही तळी भंडार करण्याची जागा आहे. ही पुरातन परंपरा आहे. अनेक लोक इथं दरवर्षी तळी भंडार करत असतात. त्याच्याच डाव्या बाजूला हे तुळजा भवानी यांचं मंदिर आहे. इथं मात्र आम्हाला आत कॅमेरा नेता आला, त्याच्यामुळं आम्ही आपणास या मूर्तीचं दर्शन घडवू शकतो. अत्यंत सुंदर अशी ही तुळजा भवानीची मूर्ती आहे. हा आहे खंडोबा मंदिराचा बरोबर मागचा भाग. इथंही खंडोबाची विरासनातील मूर्ती आहे. ही प्रदक्षिणा पूर्ण करत असतानाच आपल्याला पुढं हे दगडी बांधकाम केलेलं पंचलिंग महादेव मंदिर लागत. ज्यांना काशी यात्रा शक्य होत नाही त्यांनी या मंदिराचं दर्शन घेतल्यास त्यांना काशी यात्रेचं पुण्य प्राप्त होतं असं इथं मानलं जात. या मंदिराला पंचलिंग महादेव मंदिर असं म्हटलं जात. इथं एक शिलालेखही कोरलेला आहे. खाली गणेशपट्टी आहे. मंदिर हे दगडी बांधकाम आहे आणि वर कर्नाटक शैलीचं नवीन बांधकाम आहे आणि हे पंचलिंग महादेव मंदिर.
तिथून पुढे आल्यावर आपल्याला अन्नपूर्णा देवीचं मंदिर लागतं. आणि मग आपली प्रदक्षिणा पूर्ण होते. हा आहे गडावरून दिसणारा जेजुरी शहराचा परिसर. गडाचं बांधकाम आता सुरू आहे, त्याच्यामुळं हे बांधकाम पूर्ण झाल्यावर आपल्याला अधिक सुंदर गड पाहावयास मिळेल. मंदिर आणि त्याचा परिसर अत्यंत सुंदर आहे. सध्या त्याचं बांधकाम सुरू आहे. खंडोबाच्या यात्रेत हा संपूर्ण परिसर भंडाऱ्यानं नाहून निघत असेल. इथं समोरच मणिमल्लाची मूर्ती आहे. मणिमल्ल हा असुर मानला गेलेला आहे. इथं देवस्थान संस्थांचं प्रमुख ऑफिस आहे. आपण इथं देणगी आणि अभिषेकासाठी मूल्य देऊ शकतो. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात. या दीपमाला आपलं लक्ष वारंवार वेधून घेत असतात. या मंदिराला दक्षिणेकडील कैलास असंही मानलं गेलेलं आहे, कारण खंडोबा हा शंकराचाच अवतार मानला गेलेला आहे. खंडोबा यात्रेदरम्यान याच पालखीतून खंडोबाची भव्य अशी मिरवणूक निघते. हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक गडावर येतात. तिथून थोडं पुढे गेल्यावर आपणाला हा दगडी शिलालेख पाहायला मिळतो. या दगडी शिलालेखाच्या उजव्या बाजूला हे म्हाळसा देवीचं मंदिर आहे. इथंही खोबरं आणि भंडारा उधळण्याचीच पद्धत आहे. तिथून आपल्याला एक दगडी बांधकाम लागत. इथं ही पावलं आहेत, यांचं दर्शन घेणं शुभ मानलं गेलेलं आहे. हे कोरीव काम संपूर्णपणे दगडी आहे. त्याच्याच पुढे गेल्यावर आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते. हा आहे जरांडेश्वर मारुती. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे असं की या मूर्तीला मिशा आढळतात, ज्या इतर हनुमानांच्या मूर्त्यांना आढळत नाहीत. हा परिसर आणि ह्या ओवऱ्या या दगडी कमानींनी बनलेल्या आहेत. हे मुख्य मंदिर आणि त्याच्या भोवती अशा ओवऱ्या बनलेल्या आहेत. या फलकाच्या अनुसार म्हाळसा देवी म्हणजे महालया शक्ती. खंडोबा अवतारात महाळ सलिका या अवतारांनी त्या प्रविष्ट झाल्या आणि त्याचाच अपभ्रंश म्हाळसा या शब्दात झाला, म्हणून म्हाळसा देवी. हे कर्नाटकी पद्धतीचं मुख्य खंडोबा देवाचं देवस्थान. खाली दगडी बांधकाम आहे आणि वर नवीन कर्नाटकी पद्धतीचं बांधकाम आहे. हा आहे
गडाचा मुख्य नगारखाना। वर आल्यावर आपल्याला हा नगारखाना सर्वप्रथम लागतो। इथं जुनी खंडा उचलण्याच्या खेळाच्या पद्धतीची माहिती आहे। दरवर्षी हा खंडा घेऊन जो मनुष्य जास्तीत जास्त वेळ उभा राहील त्याला मोठं इनाम दिलं जातं। खंडोबा आणि विठोबा ही महाराष्ट्राच्या मनामनात रुजलेली लोकदैवता आहेत। असं मानलं जातं की खंडोबा, विठोबा, ज्योतिबा हे या परिसराचे क्षेत्रपाल होते। या सगळ्या देवतांनी त्या त्या क्षेत्राचं त्या त्या काळात दुष्ट शक्तींपासून रक्षण केलेलं होतं आणि त्या त्या भागातील प्रथेनुसार त्या देवाची पूजा करण्याचे प्रकार सुरू झाले। जसं खंडोबाला खोबरं आणि भंडारा वाहिला जातो, ज्योतिबाला खोबरं आणि गुलाल वाहिला जातो। खंडोबा आणि ज्योतिबा ही महाराष्ट्राची अत्यंत लोकप्रिय अशी लोकदैवता आहेत। मंदिर परिसर अत्यंत सुंदर आहे। खंडोबाच्या यात्रेदरम्यान इथं खूप गर्दी असते। आणि हा आहे खंडोबाचा जगप्रसिद्ध असा खंडा। खंडा म्हणजे तलवार। हा खंडा हा 9 शेर म्हणजेच 42 किलो वजनाचा आहे। सरदार पानसे यांनी नवसपूर्ती म्हणून हा खंडा या देवाला अर्पण केलेला होता। या फलकावर हे देऊळ कोणी बांधलं, कोणत्या साली बांधलं, कोणकोणत्या परिस्थितीमध्ये हे बांधलं गेलं याची इत्यंभूत माहिती दिलेली आहे। हा बोर्ड आपण व्हिडिओ पॉज करून नक्की वाचावा। हा आहे गडाचा पश्चिम दरवाजा। इथूनच मुख्य कडे पठारावरील जुन्या देवस्थानाकडे जाण्याचा रस्ता आहे। हे जुनं देवस्थान साधारणपणे उंच अशा डोंगरावर आहे। आणि या मार्गाने त्या देवस्थानाकडे जाता येत। हे खंडोबाचं जुनं मंदिर आणि आपण जिथे उभा आहोत हे जेजुरी गावातील खंडोबाचं नव्यानं बांधलं गेलेलं मंदिर आहे। अशा पद्धतीने जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेऊन आम्ही गड उतार झालो। गडाचं बांधकाम, त्याची ठेवण बघून मन मंत्रमुग्ध होते। आपणही जेजुरीच्या खंडेरायाला नक्की भेट द्या। चला तर मग भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओत। अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेस या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद।